ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. अनेक वर्षांपासून उल्हासनगरमधील बोट क्लबच्या दुरावस्थाने नागरिक अक्षरशः हैराण झाले होते. अखेर खासदार श्रीकांत शिंदे यांनी या उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी 5 कोटींचा निधी मंजूर केलाय, त्यामुळे लवकरच बोट क्लबचं कायापलट होणार आहे. आज शिवसेनेचे माजी महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी या बोट क्लबची पाहणी केली आहे. सदर बोट क्लबमध्ये काय काय व्यवस्था लागणार आहे त्याचा DCR तयार केला जाणार आहे, त्यानंतर लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याचं चौधरी यांनी सांगितलंय. कधी काळी नगरपालिकेच्या काळामध्ये नगरपालिकेचे शान असलेलं हे बोट क्लब काही वर्षानंतर त्याची दुरावस्था झाली आणि आता तर त्याची खूप दुरावस्था आहे आणि लोक या ठिकाणी प्रायव्हेट गाड्या उभ्या करतायत. लोकांनी या बोट क्लबची दुरावस्था केलेली आहे, परंतु या बोट क्लबमध्ये सध्याही गणेश गणपती विसर्जन आणि छठपूजा असे कार्यक्रम होत आहेत, पण हे कार्यक्रम चांगल्या पद्धतीने व्हावेत, लोकांना छठपूजा करता यावी, चांगला पवित्र सण साजरा करता यावा, गणेश विसर्जन चांगलं व्हावं यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांनी महापालिकेला 5 कोटी इतका निधी दिलेला आहे त्यांच्या निधीमधून, आणि 5 कोटीसारखे इतका निधी घेऊन या बोट क्लबचं आता सुशोभीकरण करण्याचं काम महापालिकेच्या माध्यमातून होणार आहे. परंतु 5 कोटीमध्ये हे काम होईल असं वाटत नाही, पण त्या बोट क्लब पुन्हा पूर्वतयत व्हावं आणि लोकांना उल्हासनगरवासियांना चांगल्या सुविधा, गार्डन, जॉकिंग ट्रॅक, अनेक सुविधा, लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन, मैदान, छठपूजेसाठी जे काही पूजा इथं केली जाते तिच्यासाठी चांगलं व्यवस्था, गणपती विसर्जन असं सर्व व्यवस्थित व्हावं या दृष्टिकोनातून माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांनी 5 कोटी इतके निधी दिलेला आहे आणि ह्या निधीमधून ते काम होणार आहे. अजूनही निधी कमी पडला तर त्यांनी सांगितलं अजूनही निधी आपण या बोट क्लबच्या विकासासाठी देऊ आणि तो निधी घेऊन आपण लवकरात लवकर चांगला सुविधा सज्ज असलेला बोट क्लब या उल्हासनगरवासियांच्या सेवेमध्ये उपलब्ध करून देऊ असं मला वाटतंय. मी ह्या वार्डाचा नगरसेवक आहे आणि मी खूप वर्षापासून बोट क्लब चांगलं व्हावं, बोट क्लबचं नागरिकांना सुविधा मिळावी या प्रयत्नाने काम करत होतो. खऱ्या अर्थाने खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांनी हा निधी दिला त्यांचं मी धन्यवाद व्यक्त करतो आणि चांगली सुविधा त्याचं DP प्लॅन बनवलेलं आहे, DPR बनवलेलं आहे आणि DPRच्या माध्यमातून महानगरपालिका त्याची इन्स्ट्रुमेंट बनवते 5 कोटी इतकी. त्या 5 कोटीमध्ये काय काय कामं करायची त्याची पहिले इन्स्ट्रुमेंट बनवल्या जाईल, त्या इन्स्ट्रुमेंटच्या माध्यमातून त्या इन्स्ट्रुमेंटला मंजुरी दिली जाईल, मग टेंडर कॉल होईल आणि त्यानंतर ह्या कामाला सुरुवात होईल. परंतु ते काय काय कामं करायची, सर्वात पहिले तर इथे कंपाऊंड वॉल सगळी तुटलेली आहे, जुनी झाली होती, नादुरुस्त झाले, कंपाऊंड वॉल तुटलेली आहे, गेट नसल्यामुळे सगळे बाहेरची वाहनं इथं येऊन उभे राहत आहेत, त्या बोट क्लबची नादुरुस्त झालेला आहे, बोट क्लबची अवस्था फार खराब झालेली आहे आणि अशा वेळेला पहिले बाउंड्री वॉल झालं पाहिजे, गेट झाला पाहिजे, इथं सिक्युरिटी असली पाहिजे आणि त्यानंतर बोट क्लबमध्ये गणेश विसर्जनासाठी, गणपती विसर्जनासाठी जे काही व्यवस्था चांगल्या प्रकारे झाली पाहिजे, छठ पूजासाठी चांगली व्यवस्था झाली पाहिजे आणि त्यानंतर जॉकिंग ट्रॅक झालं पाहिजे, लोकांना गार्डन किंवा खेळायचं मैदान मुलांना ज्या पद्धतीने करता येईल त्या पद्धतीने केलं पाहिजे अशी आमची सूचना आहे. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.